नाशिक शहरामध्ये गेल्या 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे गोदावरी नदीला पूर आलाय. गोदाघाट परिसरातले सगळेच छोटे मोठे मंदिर पाण्याखाली गेलेत. पुराचं इंडिकेटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुतोंडा मारुतीच्या छाती एवढं पाणी आलंय. गंगापूर धरणातून रात्री 8000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यामुळे गोदावरी नदी च्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. पावसाचा जोर कायम राहिला तर टप्प्याटप्प्यानं गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला. नाशिकच्या पावसाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड. गेल्या 2 दिवसापासून नाशिक शहरासह जिल्ह्यात पावसाची सततधार सुरू आहे आणि याचा परिणाम गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे. तब्बल 8000 क्युसेस पाण्याचा विसर्ग केल्याने गोदावरी नदीला पूर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. मी आता नाशिकच्या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या रामकुंड परिसरामध्ये आहे आणि इथे जर बघितलं तर ह्या रामकुंड परिसरात असलेले छोटे मोठे जे मंदिरं आहेत ते पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. खरं तर गेल्या 2 दिवसांपासून नाशिक शहरामध्ये पावसाची सततधार सुरू आहे आणि याचा परिणाम गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे आणि ह्याचमुळे गोदावरी नदीला जे आहे तर पूर सदृश्य परिस्थिती आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. पूर आलेलं असं आपल्याला म्हणता येईल. पुराचं इंडिकेटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या छाती एवढं पाणी आलेलं आहे आणि हेच पाणी पाहण्यासाठी खरं तर नाशिककरांनी पूर पाहिला सकाळपासूनच गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. अशीच पावसाची सततधार सुरू राहिली तर गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठचे जे गावं आहेत त्यांना शासनाकडून प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि जे गावात च्या आजूबाजूला राहणारे जे लोक आहेत त्यांनी स्वतःहून स्थलांतरित व्हावं असं आवाहन करण्यात येत आहे. जर पावसाची सततधार सतत सुरू राहिली तर गंगापूर धरणातून पाण्याचा टप्प्याटप्प्याने मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं अशी जी आवाहन जे आहेत ते प्रशासनाकडून देण्यात येत आहे. कॅमेरा पर्सन सोनू भिडेसह सागर गायकवाडजी 24 तास नाशिक.